लवकर आपण ते सर्वांपर्यंत पोहोचवायचंय आणि 20 तारखेला येणाऱ्या 20 तारखेला मंगे आजच्या सारखा एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जन्माने पुनीत झालेला जुन्नर तालुका सुरेंद्र सरोज की रिपोर्ट. त्या परिसरामधील आणि कुशीत जन्माला आलेलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर मंगेशजी आमले साहेब. धन्यवाद. कार्यक्रम को आपने देखा होगा कि हजारों की संख्या में इस नवी मुंबई विशेषता बेलापुर के नागरिकों ने उपस्थिति दिखाई है. एक दिन पहले मैं इस तरह के कार्यक्रम का आयोजन करता हूं और एक दिन में हजारों की संख्या में मेरे भाई बहन और युवा मित्र यहां पहुंचते हैं. इसमें ही मेरे विधानसभा की जीत का राज लिखा गया है. आपको लगता है आपकी चुनाव मेरी लड़ाई किसी उम्मीदवार या पार्टी से ना हो के मेरी लड़ाई जो है विचारों की लड़ाई है और मेरे विचार जो हैं वो सामाजिक ऐक्य सद्भावना और समानता के हैं, विकास के हैं. इसलिए जब मैं इस तरह के विषय और विचारों को समाज के सामने लेके जाऊंगा तब निश्चित रूप से मेरी और मेरे सहकारियों की जीत उसमें लिखी जाएगी. अतिशय नम्रपणे एक गोष्ट इथे नमूद करू इच्छितो. माझ्या पक्षाने जरी मला उमेदवारी दिलेली नसली तरीही वंचित असो, स्वराज असो, RPI असो किंवा इतर अजून जे पक्ष आहेत त्यांनी मला अतिशय चांगल्या भावनेने संपर्क करून निवडणुकीची तयारी करून त्यांच्यासोबत जोडण्याचं आवाहन केलेलं आहे. परंतु एकंदरीत विचार करता मी जसं आपल्याला सगळ्यांना सांगितलं की मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला आधी पक्षावर नाराजी हा विषय त्याच्यामध्ये येत नाही. खरं तर पक्ष हा कोणा व्यक्तीकडून चालवला जात नाही तर तो काही विशिष्ट घटकांकडून चालवला जातो. आता त्यांनी जर ठरवलं असेल की आपल्याला मंगेश आमलेला न देता कोणा इतराला द्यायचे तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. परंतु तुम्ही सगळे पत्रकार मित्र आहात, तुम्ही अनेक सर्वेज घेतलेत, आतापर्यंत ऑनलाईन सर्वेज झालेत, 6-6 सर्वेमध्ये जर मंगेश आमले टॉपवर आहेत आणि आजही तुम्ही बघितलं एक दिवसाची तयारी करून मी जर आज तिथे टॉपवर आहे तर पक्षाने याचा विचार करावा. म्हणजे अतिशय मनमोकळे भावातून तुम्हाला सांगतो, आपण जर बघितलं असेल तर आज या व्यासपीठावर आणि माझ्यासोबत विविध पक्षाची मंडळी आहेत, ती प्रेम करणारी आहेत, पदाधिकारी आहेत. माझ्या पक्षामध्ये देखील माझ्यावर प्रचंड प्रेम करणारी मंडळी आहेत आणि तुम्ही माहिती अगदी त्या लोकांशी चर्चा करून देखील घेऊ शकता. साहेब, माझं जन्म संघर्षातून झालेलं आहे. गरीब कुटुंबातून आल्यामुळे प्रत्येक अवस्थेमध्ये, म्हणजे बाल्यावस्थेमध्ये, कुमारावस्थेमध्ये, ग्रामीण भागातून ते मुंबईपर्यंतचा प्रवास हा संघर्षातून झालेला आहे. त्याच्यामुळे मी कोणत्याही आव्हानाला भीक घालत नाही. मी आव्हान पेलण्याची तयारी ठेवतो आहे कारण माझ्याबरोबर ह्या नवी मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येने लोक आहेत हे आपण सर्वांनी बघितलं. या संदर्भात माझी आणि साहेबांची, आदरणीय साहेबांची काही चर्चा झालेली नाही. मी माझ्या कार्यकर्त्या आणि सहकाऱ्यांना विचारून हा निर्णय घेतला आहे. तो कसा घ्यायचा, का घ्यायचा हे मंगेश आमले ह्या व्यक्तीचं वैयक्तिक निर्णय नसून आमच्या कोर कमिटी आणि सहकाऱ्यांचा निर्णय आहे. माझ्याकडे आत्तापर्यंत कोणी संपर्क साधलेला नाही आहे.